नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी आहे तुमची ट्रेनर चंचल येवले आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की डेली रुटीनची रिलेटेड सेंटेन्सेस काही सेंटेन्सेस मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे जे सेंटेन्सेस तुम्ही डेली रुटीन ज्यावेळेस तुम्हाला सांगायचं आहे त्यावेळेस तुम्ही चांगल्या प्रकारे यूज करू शकता आणि हे सर्व सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करून तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप करू शकता आता एक एक स्टेप आपण समोर जाणार आहे मी प्रॅक्टिस सेशन तुमच्यासाठी काही घेऊन तु येणार आहे जेणेकरून आपल्याला प्रॅक्टिस मिळेल प्रॅक्टिस इज मस्ट मी ऑलवेज तुम्हाला सांगत असते की प्रॅक्टिस ही खूप महत्वाची आहे त्यामुळेच आपण हळूहळू प्रॅक्टिस करणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण डेली रुटीनशी रिलेटेड सेंटेन्सेस बघणार आहे तर मग डेली रुटीन म्हणजे काय असतं तर आपली जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत झोपेपर्यंत जे काही ऍक्टिव्हिटी आपण दिवसभर करत असतो उठणे असेल जाणे असेल जेवण करणे असेल म्हणजे खूप साऱ्या गोष्टी असतात आपण ज्या दिवसभरात करत असतो त्या सर्व गोष्टी ज्यावेळेस आपल्याला सांगायच्या असतात तर त्यावेळेस त्याला आपण डेली रुटीन असं म्हणत असतो बरेचदा आपल्याला डेली रुटीन विचारलं जातं आपलं पण आपण बरेचदा कन्फ्यूज असतो काही काही ठिकाणी कारण छोटे छोटे डिफरन्स आहे जसं वेकअप असेल गेटअप असेल याच्यामध्ये काय डिफरन्स आहे बरेचदा आपल्याला माहीत नसते मग आपण कुठलं तरी यूज करून सेंटेन्स बनवून टाकतो है ना तर आपण प्रॉपर बघूया कशासाठी आपल्याला कुठलं यूज करायचं आहे हे वर्ब आणि डेली रुटीन बनवूया आपण आज सकाळपासून रात्री तर रात्रीपर्यंतच्या ऍक्टिव्हिटीचे काही सेंटेन्सेस मी काढले आहे काही म्हटल्यापेक्षा डिटेल सेंटेन्सेस आहेत तुम्हाला फक्त तिथे टायमिंग वगैरे तुमच्या अकॉर्डिंग चेंज करावं लागेल बघा आय वेकअप ॲट फायू थर्टी एम आता सगळ्यात पहिले तर तुम्ही सकाळी डायरेक्ट बेडवरून उठून नाही बसत सगळ्यात पहिले तुम्ही जागे होता म्हणजे डोळे उघडता सगळ्यात पहिले है ना त्याच्यानंतर मग उठून बसता मग ज्यावेळेस तुम्ही जागे होतो आपण बरेचदा म्हणून तुम्ही सकाळी ये ना साडेपाच ला जागे होते पण मी सहा वाजेपर्यंत उठत नाही बेडमध्येच राहते तशीच राहते तर त्यावेळेस आपल्याला जेव्हा जागे होते म्हणायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला वेकअपचा वेक यूज करायचा आहे आय वेकअप ऍट फायव थर्टी एम मी सकाळी साडेपाचला उठते मग ज्याही वेळेस तुम्ही सात वाजता उठत असेल आठ वाजता उठत असेल या ठिकाणी तुम्ही जेव्हाही जागे होता त्यासाठी तुम्ही इथे टाकू शकता टायमिंग तुमच्या अकॉर्डिंग ओके बघा नेक्स्ट सेंटेन्स आहे आपलं आय गेटअप ॲट फायू फोर्टी फायू एम म्हणजेच मी सकाळी आहे ना पावणे सहाला उठून बसले मी साडेपाचला जागी झाले आणि पावणे सहाला उठून बसले म्हणजे उठले मी सकाळी पावणे सहा वाजता उठतो उठून बसतो तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग इथे टायमिंग चेंज करू शकता नेक्स्ट सेंटेन्स इज आय डू ब्रश असं म्हणू शकता तुम्ही किंवा आय ब्रश माय टीथ असं सुद्धा म्हणू शकता आय ब्रश म्हटलं तरी चालेल त्यानंतर मी काय करतो ब्रश करतो आय डू ब्रश किंवा आय ब्रश कोणतंही यूज करू शकता नेक्स्ट आहे आपलं की मी ब्रेकफास्ट करते नाश्ता करते त्यावेळेस आपण काय म्हणणार आहे एकतर तुम्ही आय हॅव ब्रेकफास्ट ब्रेक म्हणा ब्रेकफास्ट म्हणायचं नाही आय हॅव ब्रेकफास्ट किंवा आय टेक ब्रेकफास्ट दोनपैकी कुठलंही तुम्ही एक यूज करू शकता मी नास्ता करतो त्यानंतर आहे बघा आय टेक टी मी चहा घेतो आय टेक टी म्हणा किंवा आय ड्रिंक टी म्हणा आय हॅव टी सुद्धा तुम्ही म्हणू शकता त्यामुळे तुम्हाला जे सेंटेन्स इझी वाटेल ते तुम्ही यूज करू शकता टेक पण चालेल ड्रिंक पण चालेल आणि हॅवसुद्धा चालेल ओके नेक्स्ट इज आय टेक शॉवर मी आंघोळ करतो आय टेक सुद्धा घेऊ शकता तुम्ही किंवा आय हॅव बाथ सुद्धा घेऊ शकता म्हणजे या ठिकाणी तुम्ही दोन तीन प्रकारे सेंटेन्स बनवू शकता पण तुम्हाला जे सोपं वाटेल तुम्ही ते तुम्ही यूज करायचं आहे पण तुम्हाला माहिती असायला पाहिजे की इथे हे सुद्धा आपण यूज करू शकतो आयटेक शावर किंवा आय टेक बातमी आंघोळ करतो आय गो टू टेम्पल विथ फादर मी माझ्या बाबांसोबत मंदिरात जातो आय गो टू टेम्पल विथ माय फादर नेक्स्ट सेंटेन्स इज आय कम होम मी घरी येतो मंदिरात गेल्यानंतर तिकडून घरी येतो आय कम होम आय डू स्टडी विथ सिस्टर मी माझ्या बहिणीसोबत आहे ना अभ्यास करतो मी बहिणीसोबत अभ्यास करतो आय डू स्टडी नेक्स्ट सेंटेन्स इज आय टेक मिल विथ मदर मी आजीसोबत जेवण करतो तुम्ही या ठिकाणी सेंटेन्स चेंज करू शकता तुमच्या अकॉर्डिंग कसं आय टेक मिल विथ फ्रेंड्स आय टेक मिल विथ कलिग्स अशा प्रकारे तुम्ही घेऊ शकता ज्यांच्यासोबत तुम्ही केलं जेवण आता या ठिकाणी मी मिल घेतलं मिल म्हणजे काय तर तुम्हाला कुठल्याही वेळचं जेवण ज्यावेळेस सांगायचं असतं त्यावेळेस तुम्ही मिल घेऊ शकता या ठिकाणी आयटेक लंचच्या ऐवजी किंवा आयटेक डिनरच्या ऐवजी तुम्ही मिल जरी घेतलं तरी चालून जातं हे सगळीकडे सुटेबल आहे ओके तर या ठिकाणी तुम्ही टेकच्या जागेवर हॅवसुद्धा घेऊ शकता आय हॅव मिल विथ ग्रँड मदर अशा प्रकारे तुम्हाला जे इझी वाटेल ते तुम्ही घेऊ शकता नेक्स्ट सेंटेन्स इज आय गो टू स्कूल बाय बायसिकल मी सायकलने शाळेत जातो आता तुम्ही ऑफिसला जात असेल तुम्ही म्हणू शकता आय गो टू ऑफिस बाय बस बाय कार तुम्ही ज्याने जात असाल ते तुम्ही या ठिकाणी टाकू शकता फक्त या ठिकाणी मी आय गो टू स्कूल घेतलं तुम्ही आय गो टू ऑफिससुद्धा घेऊ शकता ओके okay? अशा प्रकारे सेंटेन्स थोडंसं चेंज करून तुम्ही यूज करू शकता ज्यांना जशा जा प्रकारे पाहिजे आहे तशा प्रकारे आय अटेंड अ प्रेयर विथ ऑल मी सर्वांसोबत प्रार्थनेला उपस्थित राहतो आय अटेंड अ प्रेयर विथ ऑल आय गो टू क्लास फॉर स्टडिंग मी अभ्यासासाठी वर्गात जातो आय आस्क क्वेश्चन टू टीचर्स मी शिक्षकांना प्रश्न विचारतो आय प्ले क्रिकेट ऑन ग्राउंड मी ग्राउंडवर क्रिकेट खेळतो किंवा मी मैदानावर क्रिकेट खेळतो त्यानंतर आहे सेंटेन्स आय अराईव्ह अरायू कशासाठी घेतला आपण एकदा घरी आल्यानंतर आपल्याला परत जर कुठे जायचं नसेल म्हणजे त्या कामासाठी जसं आपण स्कूलमधून संध्याकाळी आल्यानंतर परत स्कूलमध्ये तर जात नाही मग त्यावेळेस आपण अराइव यूज करू शकतो आय अराइव होम ॲट फायव्ह पी एम मी पाच वाजता घरी येतो आय वॉच टी व्ही बिफोर डिनर मी जेवणा अगोदर टी व्ही पाहतो आय टेक मिल किंवा आय टेक डिनर विथ फॅमिली मी कुटुंबासोबत जेवण घेतो किंवा करतो आय कम्प्लीट होमवर्क मी गृहपाठ पूर्ण करतो आय लिसन डिवोशनल सॉंग्स डिवोशनल सॉंग्स म्हणजे काय देवाची गाणे मी देवाची गाणे ऐकतो आय कॉल टू रिलेटिवज मी नातेवाईकांना कॉल करतो ज्यावेळेस मला रिलॅक्स थोडासा रात्री टाईम मिळतो त्यावेळेस आय गो टू स्लीप ॲट नाईन पी एम मी नऊ वाजता झोपायला जातो अशा प्रकारे तुम्ही डेली रुटीनचे सेंटेन्सेस यूज करू शकता आणि हे सर्व सेंटेन्स खूप युजफुल आहेत तुम्ही यूज करा आणि नेक्स्ट स्टेपवर आपण हळूहळू जाणारच आहे याची पहिले प्रॅक्टिस करा तर या ठिकाणी आता आपण थांबूया लॉट फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ